यापुढची बातमी कोल्हापूरमधून आहे. कोल्हापूर शहराला थेट पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचं काम आता अंतिम टप्प्यात आहे आणि पाणी यायचं आहे, पण त्यापूर्वीच या पाण्याच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी पाणीपूजन केल्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी थेट पाईपलाईनसाठी आपण प्रयत्न केला असल्याचा दावा केलाय. त्यामुळे कोल्हापूरकरांना पाणी मिळण्या अगोदरच हा श्रेयवादाचा वाद पाहायला मिळतोय. विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत. विजय, ही प्रस्तावित योजना नेमकी आहे काय आणि श्रेयवादाचं राजकारण या पाण्यावरनं कसं पाहायला मिळतंय कोल्हापूरमध्ये? अगदी बरोबर आहे, कारण आपण बघितलं तर कोल्हापूरकरांना पुढच्या काही दिवसांमध्ये थेट पाईपलाईनचं पाणी आहे ते मिळणार आहे. मात्र हे पाणी कोल्हापूरमध्ये पोहोचण्याआधीच श्रेयवाद आहे तो सुरू झालेला आहे. साधारण 2014 साली या कामाचं भूमिपूजन आहे ते झालं आणि त्याच्यानंतर ही योजना आहे ती सुरू झाली. या योजनेवर अनेक वेळा विरोधकांनी टीका देखील केल्या की कोल्हापूरकरांना पाणी कुठल्या नेमके दिवाळीमध्ये मिळणार आहे, आणि याचं काम आता अंतिम टप्प्यात आल्यानंतर परवा सतेज पाटील यांनी या सगळ्या कामाची पाहणी केली, पाण्याचं पूजन देखील केलं, आणि याच्यानंतर जे शिंदे गटामध्ये आता गेलेले आहेत माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील सोशल मीडियावरून या योजनेसाठी आपण प्रयत्न केल्याचा दावा आहे तो केलेला आहे. त्यांनी जे फोटो व्हायरल केलेले आहेत त्यामध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर थेट पाईपलाईनसाठी आंदोलन सुरू असलेले किंवा त्याची मागणी केलेली अशा पद्धतीचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट केले आहेत. त्यामुळं कोल्हापूरकरांना पाणी मिळण्याच्या आधीच हा श्रेयवाद आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण कोल्हापूरकरांना केवळ पाणी कधी मिळतं याची प्रतीक्षा आहे. या सगळ्या योजनेचं श्रेय कुणीही घ्या, मात्र पाणी कोल्हापूरकरांना लवकरात लवकर मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे ती कोल्हापूरकरांची आहे. हे काम जवळपास आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हे पूर्णपणे त्याचे टेस्टिंग असेल किंवा इतर जी कामं आहेत ती पूर्ण होतील आणि साधारण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा 15 तारखेपर्यंत कोल्हापूर शहरामध्ये थेट पाईपलाईनचं पाणी आहे ते मिळणार आहे. मात्र त्याच्या आधी हे सगळी नेत्यांचे राजकीय श्रेयवाद घ्यायला सुरुवात झाली. ज्ञानदा, धन्यवाद विजय या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.